नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे मॅथमॅक्स ट्युटोरियल या चॅनलवरती. आणि आज आपण एक खास ट्रिक पाहणार आहोत ट्रिगोनॉमेट्रीवरती. ओके, जर क्वेश्चन तुम्हाला असे जर एम सी क्यूमध्ये जर आले, ओके, आणि फाईन सोल्युशन सांगितलं, कॉस 20 डिग्री, कॉस 40 डिग्री, इंटू कॉस 60 डिग्री, कॉस 80 डिग्री, ओके, त्याच्यानंतर कॉस 20 डिग्री, कॉस 40 डिग्री आणि साईन 10 डिग्री असं दिलं, तर एकदम सिंपल आणि इजी, एकदम ट्रिकीमध्ये जर तुम्हाला सोल्यूशन पाहिजे असेल, ओके, तर आपल्याला काय, तर MSTCET एन डी एक्झाम असतील, बीट सेट असतील, JEE मेनला काय बनणार आहेत, आपल्याला ही ट्रिक्स काय होईल तुम्हाला यस उपयोगी पडणार आहे. ओके, तर सुरुवात करूया आपण आजच्या ह्या ट्रिकला. ओके, तर लक्षात घ्या की जर ट्रिक आता हा ट्रिक नेमकी काय आहे ते पहा. तर ट्रिक जर असं पाहिजे आपल्याला, लक्षात घ्या, ट्रिकमध्ये काय, जर कॉस थीटा, ओके, त्याच्यानंतर कॉस 60 डिग्री मायनस थीटा आणि इंटू कॉस 60 डिग्री जर प्लस थीटा असा असेल, किंवा ऑर असं म्हणतो मी, कॉस थीटा त्यानंतर कॉस 21 डिग्री मायनस थीटा इंटू कॉस 120 डिग्री आणि जर प्लस थीटा असा असेल, तर आपल्याला फॉर्म्युला काय वापरायचा आहे, तर 1/4 आणि काय वापरायचा आहे, कॉस 3 थीटा वापरायचा आहे. काय वापरायचं आहे, 1/4 कॉस 3 थीटा ही ट्रिक आपल्याला काय करायची, ॲप्लिकेबल करायची आहे. ठीक आहे, तर आता हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते आपण कसं सॉल्व्ह करू शकतो पहा. तर कॉस 20 डिग्री आपल्याला दिलं आहे, कॉस काय दिलं आहे इथं 40 डिग्री दिलं आहे, बरोबर, आणि इथं काय दिलं आहे, कॉस 60 डिग्री आणि इंटू काय दिलं आहे, कॉस तुम्हाला 80 डिग्री दिलेलं आहे, बरोबर. आता जे आपल्याला नोन, अगोदर लक्षात घ्या की जी नोन व्हॅल्यू आहे ती काय करायची, आपण पुटअप करून घ्यायची. ठीक आहे, मग आता कॉस 60 डिग्रीची किंमत किती असते, ओके, कॉस 60 डिग्रीची किंमत किती असते, 1/2 असते का, येस, ओके, मग आपण काय करू, 1/2 आपण काय करू, साईडला घेऊया आणि इन ब्रॅकेटमध्ये काय राहिलं तुमचं, कॉस 20 डिग्री, त्यानंतर कॉस काय राहिलं, 40 डिग्री आणि कॉस काय राहिलं, 80 डिग्री. ओके, आता आपल्याला काय करायचं, फॉर्म्युला उपयोगी करायचा आहे. पा, थीटा इथं कन्सिडर करताना मी काय करणार, 20 डिग्री करणार, लक्षात घ्या. ओके, मग आता 20 डिग्री, त्याच्यानंतर हा कॉस 60 मायनस हा 20 डिग्री, म्हणजे कॉस 60 मायनस 20 केलं तर काय येते, कॉस बरोबर 40 येते, येस, ओके. त्याच्यानंतर कॉस 80 डिग्रीसाठी काय येणार, कॉस 60 प्लस हा 20 केला तर काय घेतो, कॉस 80 डिग्री येतोय. ओके, मग जर असं असेल तर आपण काय म्हणतोय, फॉर्म्युला 1/4 काय असतो, कॉस 3 थीटा असतो का, येस, ओके. म्हणजे ही ट्रिक कशी येणार माझी, 1/4 इंटू, लक्षात घ्या, 1/4 आणि कॉस, आता हा 3 थीटा म्हणजे कुठला कन्सिडर करणार आपण, हा 20 डिग्री, म्हणजे जो लोअर आहे तो, म्हणजे हा येणार तुमचा 20 डिग्री, म्हणजेच काय येईल, 1/2 इंटू काय येईल माझा, 1/4 आणि इंटू कॉस काय येईल तुमचं, 60 डिग्री. ओके, मग अगेन कॉस 60 डिग्री म्हणजे किंमत किती असते, 1/2 असते का, मग 1/2 इंटू 1/4 इंटू काय येणार, 1/2, म्हणजे काय येईल तुमचे माझे, हे चोक 8 8 2 16, म्हणजे काय झालं, 1/16, हे काय झालं माझं सोल्युशन झालं. ओके, गॉट इट. तो लाईक तो बनताय ना, तो लाईक करू यार. हां, चलो, तर आता आपण सेकंड क्वेश्चनची ट्रिक पाहणार आहोत. ओके, येस, आता आपण सेम हीच ट्रिक काय करणार आहोत इथं, येस, ॲप्लिकेबल करणार आहोत क्वेश्चन नंबर 2 साठी. ठीक आहे, येस, ओके. आता तो क्वेश्चन नंबर जो 2 दिला आहे तो थोडासा काय दिला आहे, हां, थोडासा वेगळा दिला आहे. आपण काय करू, कॉस 20 डिग्री इंटू काय दिले तुम्हाला, कॉस 40 डिग्री आणि इंटू काय दिले तुम्हाला, साईन 10 डिग्री. ओके, आता आपण काय करू, या साईन 10 डिग्रीचं जर कन्वर्ट केलं तर इझिली सॉल्व क्वेश्चन होऊन जाईल. ओके, मग आता साईन 10 डिग्री, लक्षात घ्या, साईन 10 डिग्री मी कसं लिहू शकतो, साईन, हां, 90 डिग्री मायनस 80 डिग्री लिहू शकतो का, येस, लिहू शकतो, येस, ओके. तर आपण पुटअप करू, मग काय येणार, कॉस 20 डिग्री इंटू काय येईल तुमचं, कॉस, येस, 40 डिग्री आणि इंटू काय येईल आपल्या इथं, साईन काय येईल तुमचं, हां, 90 डिग्री मायनस काय येईल, 80 डिग्री, म्हणजेच काय, साईन 10 डिग्री का नाही. ओके, मग आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे की जर साईन हा 90 डिग्री मायनस थीटा असेल तर कुठला क्वाड्रंट येणार, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असतो, बरोबर. आणि ह्याचा चेंज काय होतो, कॉसमध्ये होतो, म्हणजे ह्याला मला कॉसमध्ये कन्वर्ट करायला लागेल ना साईनला, बरोबर, तरच फॉर्म्युला ॲप्लिकेबल करू शकतो, कारण सगळीकडे काय तुमचं इथं कॉस कॉस आहे. ओके, म्हणजे इथं काय येईल तुमचं, कॉस काय येणार तुमचं, थीटा येईल का, येस, गॉट इट. ओके, म्हणजे काय येईल माझं सोल्युशन, मग कॉस 20 डिग्री, ओके, इंटू कॉस काय येणार, 40 डिग्री, ओके, आणि इथं काय येईल माझं, कॉस 80 डिग्री, थीटा म्हणजेच काय, 80 डिग्री, बरोबर. आता हे झालं का कन्वर्ट, सेम, आता कॉस थीटा कन्सिडर काय करणार तुम्ही, हा, येस, 20 डिग्री करणार का, येस, ओके. मग आता 60 मायनस 20 40 येतं आहे, त्यानंतर 60 प्लस थीटा म्हणजेच काय, 60 प्लस 20 म्हणजे 80 येतं आहे. मग डायरेक्ट फॉर्म्युला ॲप्लिकेबल करू शकतो, 1/4 बरोबर इंटू कॉस 3 थीटा, थीटा म्हणजेच काय इथं,
20 डिग्री येईल. यस गॉट इट. ओके म्हणजे काय येईल 1/4 आणि इनटू करणार तुमचं कॉस काय लिहितं 60 डिग्री. ओके मग आता कॉस 60 डिग्रीची किंमत ऑलरेडी आपल्याला माहिती आहे काय असेल, यस 1/2 असली म्हणजे माझं सोल्युशन काय येईल 1/4 इनटू 1/2 आणि इज इक्वल टू करणार 1/8 म्हणजे हे जे माझं सोल्युशन काय झालं 1/8. ओके म्हणजे असे पण तुम्हाला काय येऊ शकतात एक्झाम्पल. हा यस MSTCET ला तुमच्या किंवा टर्म एक्झामला पण येऊ शकतात. ओके तर तुम्हाला ही ट्रिक जर यस आवडली असेल तर नक्की काय करायचं, हां लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरायचं नाही आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय. यस